Hello dear students, I Rohan Patil will be explaining your problem on basic production symbol and problem related to it, right? आजच्या लेक्चरमध्ये आपण बेसिक मशीनिंग सिम्बॉल और प्रोडक्शन सिम्बॉल कसा असतो ते बघणार आहोत आपण, राईट. आणि त्याच्यानंतर त्याच्यावरचे आपण दोन प्रॉब्लेम्स बघणार आहोत, राईट. आता वरती ही जी काही फिगर दिलेली आहे तुम्हाला, ही आहे ह्याला आपण काय म्हणतो बेसिक मशीनिंग सिम्बॉल, राईट. हा असा बेसिक सिम्बॉल असतो. इथं बी काय इंडिकेट करतं, मॅन्युफॅक्चरिंग मेथड इंडिकेट करतं. सी काय स्टँड्स फॉर सॅम्पलिंग लेंथ. एफ काय इंडिकेट करतं, अदर रफनेस व्हॅल्यू. D stands for direction of lay. A stands for roughness value in micron or roughness grade. आणि E काय स्टँड्स करतं, मशीनिंग अलाउन्स, राईट. आता हा जो काय सिम्बॉल दिलेला आहे या सिम्बॉलवर तुम्हाला प्रॉब्लेम पडतात, राईट. आता ते प्रॉब्लेम कशा असतात हे बघा. इथं दोन प्रॉब्लेम दिलेले आहेत. हा प्रॉब्लेम तुमच्या फायनल एक्झामिनेशनमध्ये 4 मार्काला पडतो. सहजासाठी एकदम सिंपल आहे, फक्त बघून घ्या कसं सॉल्व्ह करायचं आपला प्रॉब्लेम. स्टेट द मिनिंग ऑफ मशीनिंग सिम्बॉल शोन इन द फिगर, राईट. आता इथं तुम्हाला वरती सिम्बॉल पण दाखवलेला आहे जनरल, आणि इथं त्यांनी ऍक्च्युअलमध्ये कसं वापरतात ते तुम्हाला दिलेलं आहे, राईट. आता सिम्बॉलमध्ये इथं फर्स्ट प्रॉब्लेममध्ये काय दिलेलं आहे, ग्राइंडिंग. आता ग्राइंडिंग हे काय आहे, इथं दाखवले ग्राइंडिंग हे काय आपली मॅन्युफॅक्चरिंग मेथड, राईट. मॅन्युफॅक्चरिंग मेथड. आता 0.8 हे इथे काय दाखवते आपल्याला, सॅम्पलिंग लेंथ. 0.8 हे आपलं काय झालं, सॅम्पलिंग लेंथ. आता परपेंडिक्युलर, हे परपेंडिक्युलर हे काय इंडिकेट करतं, डायरेक्शन ऑफ ले. आता 25 ही आपली काय आहे, रफनेस व्हॅल्यू इन मायक्रॉन और रफनेस ग्रेड. आता हे 25 तुम्हाला काय दिलेलं, त्यांनी रफनेस ग्रेड. रफनेस व्हॅल्यू. आता 2 ही काय दिलेलं आपल्याला इथं बघितल्यानंतर, मशीनिंग अलाउन्स. हे एवढे जर तुम्ही लिहिलं की इथे तुम्हाला 4 पैकी 4 मार्क मिळणार आहेत, राईट. द सेम तसंच सेकंड प्रॉब्लेम आपल्याला दिलेला आहे, आणि इथं आपल्याला त्याचं नोटेशन द्यावं लागतं, राईट. ते काय लिहायला लागतंय, ग्राइंडिंग 0.8 mm इज सॅम्पलिंग लेंथ having roughness value 25 μm and with an machining allowance of 2 mm, राईट. हे लिहिलं की ते तुम्हाला आउट ऑफ आउट मार्क्स मिळतील, राईट. नाउ लेट्स प्रॉब्लेम. स्टेट द मिनिंग ऑफ द सिम्बॉल शोन इन द फिगर. आता मिलिंग, मिलिंग हे काय इंडिकेट करतं, मॅन्युफॅक्चरिंग मेथड. मिलिंग हे काय आहे आपली, मॅन्युफॅक्चरिंग मेथड, राईट. आता 40 हे काय दाखवते आपल्याला, सॅम्पलिंग लेंथ. राईट. आता हे पॅरलल हे काय दाखवतं आपल्याला, डायरेक्शन ऑफ ले. हे काय आपली, रफनेस व्हॅल्यू. आणि 5 हे आपलं काय आहे, मशीनिंग अलाउन्स. हे एवढं आहे असं जरी तुम्ही लिहिलं तरी चालते, किंवा इन टर्म्स ऑफ सेंटेन्समध्ये जरी लिहिलं तरी चालतंय, राईट. हे असे सिम्पल प्रॉब्लेम्स तुम्हाला फायनल एक्झामला असणार आहेत. एक प्रॉब्लेम आपला ना 4 मार्काला पडणार आहे फायनल एक्झामला. त्यासाठी फक्त हा तुम्हाला बेसिक मशीनिंग सिम्बॉल कसं दिसतं आणि त्याचे प्रत्येक नोटेशन्स काय आहेत हे जर तुम्हाला लक्षात आलं की तुम्ही इथले असे खाली जे आपण दोन प्रॉब्लेम सॉल्व्ह केले हे कसे सॉल्व्ह करायचे ते इमिडिएटली तुम्हाला लक्षात येणार आहेत, राईट.
होप ये प्रॉब्लेम तुम्हाला लक्षात आले असतील. राईट, थँक्यू.